असेल खूप दिवसांचा रेसिपी ब्लॉग बघा वाटते तुम्हाला आमच्याकडनं, तर अगर मी लिहिलं काय टाकलं, मसाला टाकला, अग्री मसाला टाकला, मसाला, हळद, मीठ आणि नॉर्मल लाल मसाला टाकलेला आहे आपला, त्याच्यामध्ये केलं सेम. आणि आता ह्याच्यात अंडा टाकायचं फक्त आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये काय टाकायचं ना, काय बोलते फायनली पापलेट झालेलं आहे, बघू शकता किती भारी झालं आहे आणि एकदम रेड झालेलं आहे मस्त, जळाला पण आम्ही लागून जवळ काढतो आहे. सो फायनली रेडी झालेले पापलेट आणि बोंबील किती फास्ट झाले ना, पैसे वाचू शकतो आपण घरी या जेवा. आता पण टेकले तुम्ही त्या समजेल आपल्या सोनोग्राफीमध्ये, सोनोग्राफी या सोनोग्राफी काढूया उद्या, म्हणजे काय सुई बी का असेल तर ते समजून जाईल आपल्याला, तसं काही नको निघाला तर आपल्या डॉक्टरवर केस करायला पडत तिकडच्या, कारण कसं त्या सुई राहिली तर डॉक्टरची चुकी आहे. तर काही जाता जे दवाखान्याचा दावून आलो घरी, दवाखान्या बनवलं आहे, एकानं मच्छी बनवलेलं आहे, पापलेट आहे आणि काय बोंबील करणार आहे, दोन घेऊ मस्त पैकी. तर काही जर पापलेट मस्त भेटले, जरा स्वस्त होते, 300 दोन दिले मोठेवाले पापलेट आणि बोंबील घेतलेले आहे 100 रुपयाची. स्वस्त दिले का महाग दिले ते तर नाही माहिती आपल्याला, पण पापलेट तर घेऊन आलो आहे. आणि आम्ही दवाखान्यात पण गेलेलो आज, तर एसकेचं रक्त खूप कमी आहे, तर डॉक्टर बोलले एसकेला जास्त जेवण करण्यासाठी सांगितलं आहे आणि रक्त वाढवायचं आहे आता, नाही तर उद्या रक्ताचा पण रिपोर्ट चेक करायला सांगितलेला आहे. काय ना काय चालूच आहे मुसीबत मागे, तर आपण आपण चेक करू नसीबत. रेसिपी विसरली तर काहीच, 2 महिन्यांचा आज घरामध्ये मच्छी बनते तर एसकी रेसिपीच विसरली बोलते, घाबरू दे इथं ऐसा नको ना डरावू, काय बघू असं घाबरवते. आणि आज सिनेमॅटिकमध्ये काय व्हिडिओ काढतो, खूप मोठी व्हिडिओ होते, म्हणजे जीबी लागते म्हणून आम्ही काढत नाही या कॅमेरामध्ये, या कॅमेऱ्यातली भारी व्हिडिओ येते माहिती तुम्हाला, किती भारी वाटतं बघा एसके आपला ब्लर होईल मागचा. हां लसूण पण टाकतं, विसरली की खरंच. आता वाटण करते एसकी, मिरची आणि लसूण टाकलेलं आहे, काय टाकलं आहे लसूण, मिरची, मीठ, आता बोंबील आपल्याला बरीच के बोलले पूर्ण पाणी काढायला सांगितलं आहे. असं एवढं सुको आणि कडक होईल आपल्याला बोंबील कडक करायचं. आज मी बोंबील आणि पापलेट खाण्यासाठी ना घरी थांबलो, कारण आज दुकान आपलं जिमला गेलो नाही मी आज, कारण का माहिती का आज आज पापलेट आणि बोंबील खायचा इच्छा झाली खूप दिवस माझी, पण खाऊन घेऊया फटाफट आणि इतकी वाटण करायला गेलेली आहे. तर मित्रांनो एसकेला तर सुचत नाही रेसिपी करायला, विसरली बिचारी, 2 महिन्याने करते घरामध्ये, तर खरं विसरली बाबू तू. मी सांगू तुला, मला जरा जरा आवडतो ते मी केलेली, हळद टाक, मसाला टाक, अग्री मसाला टाक, परत लाल मसाला टाक, नाही पाणी टाकते बरोबर आहे, अंडा टाकू आपण त्याच्यामध्ये, कडक करायला अंडी टाकायची, हळद टाकली, मसाला टाकलेला आहे, अग्री मसाला. सो आपल्या कारागीरला पण ॲडमिट केलं, बरं नाही येतं, त्याला विचारायला डबा नाही असं, त्याला पण डबा नव्हतं, मच्छी निवास हॉस्पिटलमध्ये खायला, तर बघा मच्छी खातो मग खाईल नाही मच्छी मटण. तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल खूप दिवसांचा रेसिपी ब्लॉग बघायला भेटते तुम्हाला आमच्याकडनं, तर अगर मी लिहिलं काय टाकलं, मसाला टाकला, अग्री मसाला टाकला, मसाला, हळद, मीठ आणि नॉर्मल लाल मसाला टाकलेला आहे आपला, त्याच्यामध्ये तेच केलं सेम. आणि आता ह्याच्यात अंडा टाकायचं फक्त आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये काय टाकायचं ना, तो लिंबू, तुला लिंबूच्या झाडाखाली कोंबडा हरवला, नाही लिंबू हाय, लिंबू आहे मध्ये, पहिले पुरे नको अख्खा अर्धा एक तास होईल, आणि ते एक लिंबू टाकला टेस्ट येण्यासाठी, यात पण लिंबू टाकू, टाकू का बंद जास्त होईल. आणि आता ह्याच्यात अंडे टाकायचं ना, पकड लाटणी टाकायचं, काढून ठेवायचं
किती ऐकत ना आता आईस्क्रीम मसाला आवडा घेतलाय कसं केला बघितलं तुम्ही मगाशी पोरे पापलेट वाली राहील राहील हो राहील खूप दिवसांनी करतोय तर रात नाही आहे राहील द्या भाऊ अंडा पण टाकून घेऊ याच्यामध्ये मिक्स केला आपला मगाचा मसाला अंडा टाकलेला आहे येल्लो ना टाकायचं का टाकून दे ना काही ना काही राहिला असेल कारण मी खूप दिवसांनी करतो विसरून गेलो आम्ही दोघं पण करू आणि खाऊ कोणाला हिसाब द्यायचा आपणच करत आपणच खायचं आणि दादा खाईल आणि पप्पा खाईल बस बाबा ना आजपासून उद्यापासून खाणार दादा रवा घेतलेला आहे आपण पहिले काढून तर रवा मासा फ्रीजमध्ये होता थंड थंड रवा आहे आणि रव्यामध्ये टाकणार परत इसके काय टाका साहेब रव्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा पीठ टाकूया मक्याचा पीठ टाकूया कडक कडक त्यानंतर मसाला टाकला हळद टाकली आहे आणि मीठ टाकायचं बाकी फक्त थोडंसं आणि मिक्स करून घेऊया आणि बाबांनी काय टाकलं तिला थोडं आणि कॉर्नफ्लॉवर टाकतो मीठ टाकलं आता बस मस्त पैकी तर आता मस्त आपण कॉर्नफ्लॉवर आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम पापलेट केली होती ना तेव्हा आम्ही लाल मसाल्यात केली पण यावेळेस फर्स्ट टाईम आपण याच्यामध्ये हिरव्या मसाल्यात करून बघूया कशी मस्त होईल अशी ना ते नवीन घ्यायचं मच्छी दादा चिटकोळीची काय बोलते लावून घे थोडस बस त्याच्यावर मग आपलं म्हणजे चिटकून जाईल ओके चिटकला तर तेल गरम करत ठेवलं आहे समजतं तेल आता गरम होतं आहे लसूण टाकलं त्याच्यामध्ये आपण आणि आता टाकणार आहे म्हणजे पापलेट इतके विसरलेलं आहे पापलेट अशा प्रकाराने आणि यो गोल पाणी पापलेट टाकलेलं आहे दुसरा नंतर बोंबील करायला मला का पलटी हा कधी आता बोंबीला पण सेम तशीच प्रकाराने जसं मग शिकेल तसं लावून घेऊया बोंबीला पण बोंबीला दाबके आले आणले ते ना कडक पाहिजे ना तुम्हाला हा कडक कडक किटीला राईस फायनली पापलेट झालेला आहे बघू शकता किती भारी झाला आहे आणि एकदम रेड झालेला आहे मस्त जळाला पण आम्ही लागून झोपून काढतोय थांबणार तर गाईज मी गेलो होतो भाकर आणायला आणि इसकेला हे मच्छी टाकताना डायरेक्ट तेल तिला उडला बरं इथपर्यंत उडलं आणि कपड्याला पण आले नवीन कपडे ॲड पण बाकी होती नशी बाबला ना लग्न भाजली नाही ना ओके ना हाऊ कर ना पागल बस त्याला थोडं एंड डब्बा द्यायचा आहे सो फायनली रेडी झालेली पापलेट आणि बोंबील किती फास्ट झाले ना तर पैसे वाचू शकतो आपण असं घरी वस्तू आणून करू शकतो तर एवढं काय मटेरियल नाही लागेल सामान लागेल एवढं तर असं घरी रवा आणि मसाला मीठ मसाला हेच लागतो
पटकन होऊन जातो आणि बाहेर खायला जायचं 500 रुपये 600 रुपये खर्च होण्यापेक्षा घरात 300 रुपयात खाऊ शकतो आपण। तर राईस रेडी झालेलं आहे पूर्ण, चिकनचा सकाळीच केलेला होता, पापलेट आहे आणि ते बोंबील आहे, खाऊन टेस्ट सांगतो तुम्हाला। आणि दादाला त्याला गरम गरम देऊया आपण, दादाने बाबांना, तर पहिले खाऊन मी टेस्ट सांगतो। पहिले बोंबील खाऊया, फेवरेट माझा बोंबील आहे, मस्त झालेलं आहे, भारी बघा मी कुकमध्ये मजा आली, मजा आली एकदम, खाऊन सांगितलं तुम्हाला टेस्ट। बघे खा टेस्ट सांग, काय टेस्ट की खाणार आहे फायनली 2 महिन्यांचा मच्छी, तर बिचारले इच्छा झाली होती बघा, वरुदरपणामध्ये पण एवढा पाहिला तुम्ही। टेस्ट केलं तर बोंबील घेतला आहे, बताओ टेस्ट कैसा है मैडम, मस्त है ना, कड़क कड़क पापलेट बखाओ ना, का ना तू खा पहले, चला इसके पापलेट खाऊन तो संगना तुम्हारा टेस्ट। कैसा बना है, चांगला है, मस्त आलं का, स्पायसी झाली थोडीशी ना, चला खाऊन नंतर भेटतो आता बोलू नंतर। तर काय जज जेवण करून झालं आणि किटीचा फोन आला, किटीचा डब्बा द्यायचा, डॉक्टरने सांगितलं डब्बा दिला त्याला, तर आपण डब्बा घेऊन चाललो। इसकेन जेवण बनवलंच आहे, भात आहे, डाळ आणि भाजी, तर नॉनव्हेज नाही का, तर मोदक पण दिलेलं आहे, पटकन जाऊ डब्बा देऊन बिचारेला, बसू तशी थोडीसा गप्पा मग तुम्हाला दाखवतो। आणि खूप मस्त कार वगैरे आणि एकदम म्हणजे एकदम प्रामाणिकपणा आहे, कधी 1 रुपये आपण गल्ल्यातनं घेणार नाही, एकदम हिसाब हिसाब पैसे पैसे सरळ नीट ठेवतो। तुमच्या आजारी पडले लक्ष, तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल त्याला, तर आता जाऊ पहिले ॲडमिट केले, तर पटकन डाळ आणि भात जाऊ। तर गाईस फायनली आलं दवाखान्यामध्ये, बिचारा सहलाही लावलेली इंजेक्शन, काय काय आलं माहिती का, तेल तिकडे बरा नव्हतं त्याला दुकानामध्ये ना, तर त्यांनी इंजेक्शन घेतलं तिकडच्या डॉक्टरकडे, आणि इंजेक्शन घेतलं ना त्याने मला इंजेक्शन डॉक्टरने बरोबर न दिली, तर ते सूज वाढत वाढत गेले, आणि सूज वाढल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला, आणि आता त्याला टायफॉइड पण झाला, तरी हातून ताप बी भरलेला, तर ॲडमिट केलं लवकर बरा होईल काय ना, एवढा आपल्या गावाचे डॉक्टर आहे चांगले आहे, तर बरं करून टाकेल, ते डॉक्टर माझा फरक लगेच पडत असतो, मला सर्दी खोकला ताप झाला ना, तर एक इंजेक्शन दिलं मी ठीक होऊन जातो, उद्या जाऊ डॉक्टरकडे परत, आणि काय म्हणतात बघू। आता याला डब्बा आणला, तर डब्बा देऊ कारागिरला, आमचा वर्क आहे शॉपवर खूप भारी वर्क काम करत असतो, तर डब्बा देऊ त्याला आणि बसतो थोड्या वेळ, आला परत चालता येत नाही याला, बाकी ठीक आहे, तो ताप बी तर नाही त्याला, तर कंबर दुखतो माझी मच्छीला नाही वाजत आता तरखो मला वेगळे ना, नाही मी खाना खाणार मी मोठा मच्छी खाणार, चपाती आहे नाही खा भी, तब्येत कसं ठीक होईल का, खाईन का नाही तर तब्येत काय का, भाभी का आज का खाणे काय तर पाच इतका तू नाही खाईन का, तर कोण खाईन का, मोदक मिक्स हो गया, मोदक है इसमें, भाजी है उसमें, दाल रहेगा इसमें, दाल है इसमें, चपाती है, अरे खा रहे भैया, नहीं नहीं मैंने खाया, सच में खाया, मैं खाना खा गया, वीडियो देखोगे तेरे को, हाँ तो खाना जितना जाएंगे उतना, कल खा फिर से, नहीं तो सुबह फिर से मंगाएंगे, भेजेंगे सुबह, तू खा ठीक हो भैया, तूने कहा था कल लालबाग, तर काही यावर्षी लालबागला नाही गेला हा, दरवर्षी जातो, यावर्षी नाही गेला, पुढच्या वर्षी जाऊ लवकर बरा झाल्यावर ना, त्याविषयी पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, या जेव्हा आता पण टेकले तुम्ही,
बघा दबा बघा दबा खाओ अच्छा है क्या जमतो का तुला जमतो का जमतो ना जेवण बिवायचं आहे ना म्हणजे काय प्रॉब्लेम मेन जी फुडी झाली ना ती लवकर बरी झाली पाहिजे आता उद्या एक्सरे काढायचा आहे त्यात समजेल आपल्या सोनोग्राफीमध्ये सोनोग्राफी घ्या सोनोग्राफी काढूया उद्या म्हणजे काय सुई बी का असेल तर ते समजून जाईल आपल्याला त्याचं काही नको निघाला आता आपल्या डॉक्टरवर केस करायला परत तिकडच्या कारण कसं त्या सुई राहिली तर डॉक्टरची चुकी आहे बघू आता तर गाईज आता ॲडजस्ट झालं मग अशी जेवण करून नाश्ता तर गोळी घेतली आणि आता सलाईन लावलेली आहे डॉक्टरने थोड्या वेळ सलाईन संपेल आणि तर आहेच नाही आता लक्ष ठेवायला ह्याच्यावर लवकर बरं होऊन दे बस गणपतीने आता हर एक सणाला आधारच गिरते गेल बिमारी गिरते हर एक सण सणासाठी आधारच पडतो शेर किती रे त्याला सो मित्रांनो आलो फायनली घरी आलेलो आहे तर बिल्डिंग मी घरी जातो मस्तपैकी आणि मग कशी बोलतो आणि मग ब्लॉग एंड करू आणि जेवला तर विचारा मस्तपैकी आवडलं जेवण आहे चारचा होईल लवकर भरा एक दोन दिवसामध्ये होईलच पाहिजे भरा तुम्ही सकाळी डॉक्टरकडे जाऊन विचारायचं रक्त पण चेक करायचं त्या सोनोग्राफी काढायची उद्या त्याची सोनोग्राफी काढू आणि बघू काय करू रिपोर्ट मग तुम्हाला सांगतो तसं जाऊ आपण लपडापट पडापट घरी आलो तर इसकी वस्ती असेल हॉलमध्ये कुठे जात नाही मी नसेल तर बघा बेडूक मला बघून उठले ना आय आवाज ऐकून मला आवाज ऐकून उठली गपचूप बाबाने जेवले लगेच आणले पण मस्त मस्त चला बघा 12 वाजता अगोदर थोडंसं एक बॉम्बिल खाऊन घेतो आणि मग करतो गोळ्या दिलं आहे तर पहिल्यांदा नीट गोळ्या खाते वॉटर वॉटर गोळ्या दिल्या बोलून नीट खात जा समजलं जरा तिला गोळ्या नीट खा बा एकदम नीट आहे मी टेन्शन नाही पुढे बाळाला गोळ्या नाही खायला लागणार तर तू खाऊन घे पटापट तर संपलं तिने गोळ्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एस के काय करा दोनच बोलणं जरा काय बोलते साफसफाई करा आणि तर बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा चला मग हा ब्लॉग इथे सेंड करतो आवडला तर लाईक करा शेअर करा बाय लव्ह यू मच